हा वीर सावरकर जे हिंदुहृदय सम्राट त्यांचा अपमान आहे आणि हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान आहे आणि त्याबद्दल खरं म्हणजे एकनाथ शिंदे यांचा गुन्हा दाखल व्हायला हवा. मी मुख्यमंत्र्यावर बोलत नाही आहे, मी एकनाथ शिंदे यांचा गुन्हा दाखल व्हायला हवा की ते वीर सावरकर आणि बाळासाहेब ठाकरेंची उपाधी स्वतःला लावून घेत आहे. त्या संदर्भात दत्ता दळवी यांनी त्या भाषणामध्ये एक शिवसैनिक म्हणून जोशपूर्ण भाषण केलं आणि त्यांनी असं म्हणाले, जर आनंद दिघे असते, आनंद दिघे ज्यांना ते गुरु मानतात, आनंद दिघे असते तर या गद्दार हृदय सम्राटांना चापकानं फोडून काढलं असतं. त्यात काय चुकीचं बोललं? त्यांनी शब्द वापरला, तो शब्द असा आहे की तुम्ही ते तीन फुल्या करणार आहात. ते म्हटले, हा शब्द धर्मवीर चित्रपटामध्ये आनंद दिघेंच्या तोंडी घातलेला आहे, तो काढला नाही सेन्सॉरनं. हे माहिती आहे का तुम्हाला? धर्मवीर चित्रपटात आनंद दिघेच्या तोंडी आमच्या धर्मवीर आनंद दिघेच्या तोंडी तो शब्द तसाच्या तसा आहे आणि सेन्सॉरनं तो शब्द कापलेला नाही. जर तो शब्द आक्षेपारा असेल तर चित्रपटाचे निर्माते, चित्रपटाचे प्रायोजक, चित्रपटाचे कलाकार यांच्यावर गुन्हा दाखल केला का सरकारनं?